नमस्कार मी शेखर पाटील आज आपण आलेलो आहोत कुऱ्हा काकोडा येथे कुऱ्हा काकोडा अर्थात रावेर लोकसभा मतदारसंघाचं शेवटचं टोक भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो आज आपल्यासोबत स्थानिक पदाधिकारी आहेत सर्वात पहिल्यांदा आपण जाऊया बेटी बचाओ बेटी चे राष्ट्रीय संयोजक आणि खूप मोठं व्यक्तिमत्व भारतीय जनता पक्ष म्हटलं डॉक्टर राजेंद्रजी फडके यांच्याकडे जाऊया तुम्ही अतिशय डोळसपणे निवडणुका अनुभवा अनुभवत आहेत गेल्या अनेक निवडणुका तुम्ही बघतायत ही निवडणूक वेगळी कशी म्हणजे वेगळी आहे का आणि एकंदरीतच भारतीय जनता पक्षाचं ह्या निवडणुकीमध्ये कसा परफॉर्मन्स राहील कुऱ्हा काकोडा गावाच्या पातळीवर असं आहे तुम्ही आत्ता जी पार्श्वभूमी सांगितली प्रस्तावनामध्ये जे तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त केलं की कुऱ्हा काकोडा भाग वडोदा भाग हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला त्यामुळे या विषयावर मी एक मिनटं आपल्याशी बोलणार आहे माझे वडील स्वर्गीय अशोक फडके एकोणीसशे एकाहत्तर साली या जळगाव जिल्ह्यातले जनसंघाचे पहिले जिल्हा परिषद सदस्य झाले त्यानंतर त्यांच्यासोबत असलेले वडोद्याचे श्रीयुत रामभाऊ काका खोरखेडे श्रीयुत किशोरजी गोयनका पुरणमल चौधरी स्वर्गीय दगडूबाबा राठोड आणि तालुक्यातल्या सगळ्या असंख्य मंडळींच्या सहकाऱ्यानं जनसंघ भारतीय जनता पार्टी जनता पार्टीचा टप्पा करता करता माझे वडील इथे विधानसभेला श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्याविरुद्ध उभे होते आणि तेव्हा ते केवळ अठ्ठ्याहत्तर साली आणि ऐंशी साली दोन वेळा विधानसभा निवडणूक हरले आणि एक निवडणूक ते केवळ सहाशे ऐंशी मतांनी हरले त्यामुळे जनसंघाचं काम इथे पक्ष लेवलवर सुरू आहे इथे व्यक्ती ओरिएंटेड पार्टी नसून पार्टी ओरिएंटेड व्यक्ती आणि कार्य इथे असल्यामुळे तुम्ही म्हणता तसा बालेकिल्ला हा निश्चित भारतीय जनता पार्टीचा आहे आणि त्यानंतरही मग माननीय नाथाभाऊ खडसे नव्वद साली आमदार झाल्यानंतर अनेक वर्षे ते आमदार झाल्यानंतर केवळ एकच पराभव दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काही अपरिहार्य कारणामुळे भारतीय जनता पार्टीला इथे पराभव करावा स्वीकारावा लागला पण त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या रक्षातही खडसे यांना त्यांची दुसरी निवडणूक होती तेव्हा इथे जवळजवळ पन्नास ते साठ हजाराचं मताधिक्य मिळालं होतं आणि तीन लाख पस्तीस हजाराच्या मताधिक्याने रावेर लोकसभा मतदारसंघ आम्ही जिंकला होता आणि इथे पार्टीचा बालेकिल्ला असल्यामुळे कोणत्या व्यक्तीला आणि कोणत्या समाजाला सामाजिक संतुलनाचा विषय करत असतानासुद्धा या ठिकाणी काम करत असताना मला एक तुम्हाला सांगायचं आहे सा तुम्ही जो प्रश्न विचारला तो या की या निवडणुकीमध्ये काय फरक आहे चौदाची निवडणूक ही नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याची निवडणूक होती आणि दोन हजार चोवीसची निवडणूक नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायची आणि चारशे पार आपकी पार चारशे पार अशी करण्याची निवडणूक आहे आत्ता आपण जाऊया सर्वात तरुण जे पदाधिकारी आहेत तालुकाध्यक्षांकडे जाऊया सरांनी आत्ता सांगितलं सर ज्येष्ठ आहेत तुम्ही तरुण आहात तुम्ही एक तरुण पदाधिकारी म्हणून आणि तालुकाध्यक्ष हे म्हणजे खूप मोठं पद आहे म्हणजे एक कु सरांनी कुराबद्दल सांगितलं तुम्ही तालुक्यातून रक्षताईंना किती मताधिक्य मिळू शकेल किंवा त्या प्रचाराचं नियोजन कसं केलेलं आहे आज आपण जर का बघितलं तर सर्व देशभर एक आ, मोदी लाट ही कायम आहे जे फर्स्ट टाईम वोटर असतील युवा मतदार असतील हे जास्तीत जास्त मोदीजींनाच फॉलो करतील म मोदीजींनाच मतदान करणार आहे या निवडणुकीमध्ये मा मागच्या वेळेस आपण जर बघितलं दोन जवर जवर हजार चौदामध्ये तर या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रामधून जवळजवळ साठ हजार म मताधिक्याने आम्ही आम्हाला लीड होतं आणि आमचा मानच असा आहे की जास्तीत जास्त एक लाख मतदान या विधानसभेत मताधिक्य आम्हाला कसं मिळेल याचा आमचा प्रयत्न आहे सर्व आमचे तालुक्याचे पदाधिकारी असतील आमचे उमेदवार असतील आमचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर फळके काका असतील अशोक भाऊ असतील सर्वच या एक लाख मताधिक्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो आहेत युवा मतदार असतील माता भगिनी असतील या सर्वांना आम्ही भेटून मतदारासाठी मतदान करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहे एक लाख मताधिक्य आपल्याला प्रॅक्टिकल लेवलवरती हे खरं वाटतं का आपण परत ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडे जाऊ आपल्याला वाटतं एक लाखाचं मताधिक्य आपण देऊ शकाल इथून मुक्ताईनगरमधून नक्कीच सर्व युवा मतदारांनी याची चंग बांधलेला आहे आणि सर्व मोदींच्या सोबत आहेत अमित शहाजींच्या सोबत आहे जे जळगावला अमित शहाजींच्या नेतृत्वामध्ये युवा संमेलन झालं तिथे सर्व युवा समे सहकाऱ्यांनी त्यांना ग्वाही दिलेली आहे आणि आम्हालासुद्धा त्यावर कॉन्फिडन्स आहे की नक्कीच आमचे सहकारी व युवा सहकारी युवा मतदार मोदीजींना नक्की चारशे पार करतील आणि त्यांचा खूप मोलाचा वाटा असेल रक्षताईंना आणि मोदीजींना चारशे पार करण्यासाठी मोदीजींच्या कमांडचं आपण ॲनालिसिस करतो आहे पण स्थानिक पातळीवरती आपल्या खासदार आहेत रक्षताई खडसे दोन वेळेस दहा वर्षापासून प्रतिनिधित्व करत आहेत आपल्याला वाटतं आहे का त्यांचं काम त्यांनी के त्या समाधानकारक केलेलं आहे आपल्याला काय वाटतं त्याबद्दल नक्कीच समाधानकारक केलेलं आहे खासदार म्हटलं की शेवटी मतदारसंघ खूप मोठा असतो बाराशेच्या वरती गावं असतात तरी मा मते तरी महाराष्ट्रामधून चांगल्या प्रक चांगल्या यादीमध्ये रक्षाताईंचं नाव आहे की ज्या खासदार सर्वात जास्त कोण खेड्यापाड्यामध्ये वाड्या वस्तीवर पोचलेल्या खासदार आहेत त्यामुळे त्यांचं काम हे प्रत्येक गावामध्ये काही ना काही फुलना फुलाची पाखडी पोचलेली आहे आता एकनाथराव खडसे लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे तर आपण सर्वांनी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे एकनाथराव खडसे रिटर्न होत असतील तर आपण त्यांचं स्वागत किंवा आपण ज्याला म्हणतो की तुम्ही त्यांच्या परत वर्क कल्चरसोबत कसं जुळवून घेणार मी फडके सरांकडे येतो असं आहे नाथाभाऊ नव्वद सालापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाईपर्यंत हे भारतीय जनता पार्टीचे आमदार होते विरोधी पक्षनेता होते पार्टीचे पदाधिकारी होते देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये मंत्री होते त्यामुळे ते आमचे नेते होतेच त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय त्यांचा निर्णय होता तो निर्णय चुकीचा होता असं आमचं त्याही वेळेला मत होतं आजही आमचं तेच मत आहे पण ते आज जर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर शिंदे सरकार आणि अजित पवार सरकारांच्या सहकार्यांवर विश्वास ठेवून जर ते भारतीय जनता पार्टीमध्ये येत असतील तर त्यांचं स्वागत आहे नाथाभाऊ जर परत येत असतील तर त्यांचं स्वागत आहे आपण नाथा भाऊ येणार किंवा नाही येणार हा तर एक येत्या काही दिवसांमध्ये ते सिद्ध होणारच आहे पण आहे त्या स्थितीमध्ये एकनाथराव खडसे ह्या क्षणाला भारतीय जनता पक्षामध्ये जरी नसले तरी भारतीय जनता पक्षाची ताकद ही पूर्वीप्रमाणेच आहे का श्यामाप्रसादजी मुखर्जी यांनी जेव्हा स्थापन केला पक्ष तेव्हा असलेली ध्येय धोरणं ती आजही आज, आज तागा आहेत त्या ध्येय धोरणाची पूर्तता करण्यासाठी पक्ष कामाला लागलेला आहे आणि जे जे आश्वासनं सरकार करणार करेल असं मोदी सरकारच्या कार्यकाळातलं मॅनिफेस्टोमध्ये जे जे आहे ते ते पूर्ण होताना लोकांना दिसतं आहे आणि राहिलेली सगळी आश्वासनं ही लवकरच पूर्ण होतील याचं जनतेला आणि नव्या मतदारांना अपेक्षा आहे आणि मोठ्या त्या मानसिकतेने हे मताधिक्य आणखीन हा आलेख वाढत जाणार आहे यात शंकाच नाही एक पक्षीय पातळीवरचा प्रश्न आहे एकीकडे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे श्रीराम पाटील त्यांच्यासाठी त्यांच्या आघाडीचे नेते कामाला लागलेले आहेत पण मुक्ताईनगरच्या पातळीवरती अद्यापही आपल्या घटक पक्षाचे सहकारी आमदार हे कामाला लागल्याचे चित्र दिसत नाही त्यांनी भूमिका देखील स्पष्ट केलेली नाही अजून त्यांनी सांगितलेलं आहे की मी न महायुतीचं धर्म पाळणार वगैरे पण ते अजूनही प्रचारामध्ये सक्रिय झालेले नाही आहेत आपण तालुकाध्यक्ष म्हणून नेमक्या या प्रकाराकडे कसं बघतात आणि ते नेमके प्रचारामध्ये सक्रिय होतील का असं आपल्याला काय वाटतं निश्चितच आहे इथले जे स्थानिक आमदार आहेत चंद्रकांत पाटील साहेब यांनी त्यांची भूमिका आधी स्पष्ट केलेली आहे की मी मोदीजींचं मोदीजींचं नेतृत्वही त्यांनी मान्य केलेलं आहे आणि निश्चितच ते वरिष्ठ आमचे देवेंद्रजी असतील या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील गिरीश भाऊ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते नक्कीच महाविकास आपल्या महायुतीचं या ठिकाणी काम करतील आणि आपल्या ज्या स्थानिक खासदार आहे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील हे असा आम्हाला विश्वास आहे परत आता प्रश्न तोच आहे की मो ते मोदीजींना मानतात पण खडसेंना त्यांचा विरोध आहे आणि तो उघड आहे म्हणजे आता हा सर्व तिढा नेमका पुढच्या काळामध्ये तुम्ही तालुकाध्यक्ष म्हणून समन्वयाचं काम शेवटी तुमच्याकडेच आहे म्हणजे तर हा प्रश्न तुम्ही कसा बघतात आणि याचं निराकरण कसं होईल आता तुम्ही राज्याचं चित्र जर काही बघितलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे काही ना काही प्रत्येक उमेदवाराबद्दल इथं वाद होते परंतु हे वाद त्या उमेदवारांनी त्यांच्या लेवलला मिटवलेले आहे आम्हीसुद्धा निश्चित प्रयत्न करणार आहोत आमदार साहेबांना भेटून त्यांच्याशी बोलून आणि या निवडणुकीमध्ये त्यांचा जा आम्हाला फायदा कसा करून घेता येईल हे त्याबद्दल निश्चितच ते सकारात्मक आमच्याशी आमचं त्यांच्याशी चर्चा होईल आणि ते आमच्यासोबत जुळून घेतील आत्ता आपण बोललो या सर्व मान्यवरांशी आपण बोलल्यानंतर एकच त्यांनी सांगितलं की मुक्ताईनगर तालुक्यामधून एक लाखाचं मताधिक्य रक्षाताई खडसे यांना ते मिळवून देण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे दुसरी महत्त्वाची बाब त्यांनी सांगितलेली आहे एकनाथराव खडसे जर येत असतील त्यांचं निश्चितपणे स्वागत आहे तिसरी महत्त्वाची बाब त्यांनी सांगितलेली आहे की आमदार चंद्रकांत पाटील हे निश्चितच प्रचारामध्ये सक्रिय होतील एक आपण आता शेवटचा राऊंड घेऊ या प्रश्नांचा नेमकं रक्षाताई खडसे व्यापक प्रमाणावरती प्रश्न विचारतो रक्षाताई खडसे किती मताधिक्याने विजयी होणार आपल्याला आणि त्याचं लॉजिक तुम्ही सांगा आपण मताधिक्याचं म्हणतो टार्गेटचं म्हणतो आपकी वार चारस पार चारस पार ही काही घोषणा नाही आहे हे कॅल्क्युलेशन करून कुठल्या राज्यांमध्ये एन डी ए आहे कुठल्या राज्यामध्ये कोण बळकट आहे भाजपचे उमेदवार कुठे आहेत सर्वे रिपोर्ट आहेत दहा प्रकारचे सर्वे आहेत आमच्या वेगळ्या वेगळ्या ज्या संघटना आहेत मित्रसंस्था आहेत त्या सगळ्यांशी चर्चा विचार विनिमय करून आम्ही सगळे कन्सेसगी कन्सेन्सेस घेऊन पार्टीचा उमेदवार पार्टीची उमेदवारी आणि कोणत्या पक्षाने लढावी ह्या गोष्टी च करत असतो आता इथे जरी गिरीश महाजन आम्ही सगळ्यांनी ठरवलं असलं अब्की बार चारशो पार करत असताना त्या चारशेमध्ये रक्षा खडसे विजयी होणार आहेत आणि ते करत असताना पाच लाखाचं मताधिक्य द्यावं असं आम्ही ठरवलं होतं कारण मागच्या वेळा साडेतीन लाखाचं मताधिक्य होतं आणि जळगाव लोकसभा पंधरा दिवसामध्ये उमेदवार ठरल्यानंतरसुद्धा हे आपण तिथलं मताधिक्य जवळजवळ चार लाखाच्या मताधिक्याने आलं होतं त्यामुळे अशक्य नाही आहे काही आणि आपण एक म्हणतो ना श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून अशक्य ते शक्य करतील स्वामी तसं इथे सगळे स्वामी संप्रदायातले आणि संघटनेचे कार्यकर्ते असल्यामुळे आम्ही पाच लाखाचं मताधिक्य घेण्याचा आटोकाट जीवाचा राहून लावून प्रयत्न करणार आहोत पाच लाखाचं मताधिक्य घेण्यासाठी जीवाचं रान करणार हा संकल्प व्यक्त केलेला आहे भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कुऱ्हा काकोडा येथील पदाधिकाऱ्यांनी मित्रांनो आपण परत एकदा वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन वेगवेगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना बोलत करणार आहोत मी शेखर पाटील माझ्यासोबत मुक्ताईनगरचे माझे सहकारी पंकज कपले आणि जळगावचे सहकारी संदीप ओले पुन्हा भेटूया धन्यवाद